पुरते हास्य घेण्यासाठी आपण इथे आलेले आहात। एकच विनंती आहे, नेहमी म्हणतात गर्दीपेक्षा दर्दी जास्त महत्त्वाचे, आणि माझ्यासमोर आले ते दर्दी आले, हो का मी? अजून लाईक ठेवा, गर्दीपेक्षा दर्दी जास्त महत्त्वाचे। फक्त असे लोक नको जे सर्दी झाल्यासारखे हसतात। आणि हास्याचा विषय निघाला म्हणून सांगतो की सध्याच्या काळामध्ये हास्य क्लब हास्ययोग याच्याशी निगडीत, मला सांगा हास्य क्लबचे कोण कोण आले जरा हात वरती करावं। मोबाईल नुसार टेन्शन आहे ना, मी मोबाईल आला तरी टेन्शन आणि नाही आला तरी सिग्नल ऐका नाही। पण अशा काळामध्ये आपण जरा हसू, स्वतःला मोकळं करूया, चालेल का? जरा वेगळा प्रकार करून आपण सुरुवात करणार आहोत। कारण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात होत असताना जरा थोडस नमन व्हायला लागतं, तर हास्याचं नमन करून आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। जरा ताड बसून घ्या, ताड बसून घ्या, छान 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 ताड बसायचं, मस्त, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक। हात समोर घ्यायचा, हात समोर घ्यायचा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक। आणि टाळ्यांचा ठेका करायचा, एक दोन, एक दोन तीन, आणि तोंडाने मस्त म्हणायचंय, हो हो हा हा हा, हो 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 हो, इन्जॉय करायचंय, धमाल करायची, हो 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 हो। आता एकदा एकदा जरा 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 पोट मोकळे करा, जरा काल वरती घ्या, खेचा खेचा खेचा, डोळे थोडे बारीक करा, आणि मस्त हसत राहायचंय। लावायचं त्याला, हास्य लांबवलं। आदरणीय अनूप जलोटा यांच्याकडनं मी हे शिक्षण घेतलं आहे। पण आदरणीय अनूप जलोटा जेव्हा जेव्हा गायनाला बसतात तेव्हा त्यांनी घेतलेली ताण टाळी घेतल्यानंतर थांबते, त्यामुळे तुम्ही टाळी वाजवल्यानंतर मला जरा जीवा जीव आला। एकाने मला छान प्रश्न विचारला, टिल्लू सकारात्मक माणूस आणि नकारात्मक माणूस फरक कसा ओळखायचा? म्हणजे अगदी सोपा मार्ग आहे, चार लोक हसताना जो हसू शकत नाही तो नकारात्मक, आणि जर का चार लोक हसताना त्यांच्या सोबतीने आपण हसू शकतो तो खरा सकारात्मक पॉझिटिव्ह। आणि अशी पॉझिटिव्ह लोक समोर आहेत, मग चला एक करूया, जरा डोक्याचं टेन्शन काढून घ्या। हा कसा करायचा आहे? डोक्यावरती घ्यायचा आहे। पूर्वीच्या काळी घाणेरडे पाणी स्वच्छ करायला आपण तुरटी वापरायचो, आता मन स्वच्छ करण्याची वेळ आली, असं मस्त हलवायचंय। लाईट बोलले होते, कोणाचे कुठे बोलले होते, पोटावर काय ठेवायचे, फक्त माझ्यावर म्हणायचे हक हक। जे जे करतो ते सायंटिफिक माहिती म्हणून सांगतो। काही लोक म्हणतात वेड्यासारखं हसतो का, ऐकले ना शब्द, आणि ह्या ऐकल्याचे लोक हसणं बंद करतात, आणि सगळ्यात मोठा वेडेपणा तोच करतात। मी नेहमी सांगतो हसणारे वेडे नसतात, तर न हसणारे लोक न हसण्याचा वेडेपणा करतात, ऐकले ना? तर आपण हा वेडेपणा करायचा नाही, जरा मोकळूया, पोटावर त्यात ठेवा, आणि मस्त पोटावर त्यात ठेवून म्हणायचं तस दोस्तों, ठोका बसल्यानं कुठं बसला? प्राण्यामधला हा प्रकार कुठल्या प्राण्यामध्ये घडतो? माहिती पण सांगतो, 120 वर्ष जगण्यासाठी तयार केलेल्या शरीर नावाच्या मशीन मध्ये त्या निर्मात्याने हसणं नावाची नैसर्गिक कपालभाती टाकली। बंद कोणी केली? आपण। मला सांगा, इथे अनेक महिला बसलेल्या आहेत, मला सांगा एखाद्या सुनेला सासूने जर का एखादा ड्रेस दिला, साडी दिली, तर ती पुढच्याला काय करते? गणपतीमध्ये आठवण करून देते, ती यंदा घडी मोडवलं का?
तेव्हा नाही कळत. नवरात्रीत नक्की कडी मोडवर का सांगतात ना, दिवाळीत तरी, आणि जर का नाही केलं तर मैत्रिणीला फोन करून सांगतात. म्हणजे मला सांगा, तुम्ही दिलेली प्रेमाने एखादी गिफ्ट असेल आणि ती त्याने समोरच्याने जर का वापरली नाही तर आपल्याला त्रास होतो. येस ऑर नो? येस ऑर नो? आणि मग मुद्दा एवढाच आहे, तुमचं आमचं आयुष्य आनंदी होण्यासाठी त्या निर्मात्याने, त्या परमेश्वराने हसणं नावाची गिफ्ट दिली. कोणाचा आहे? आपला आहे. मग आज एकच करा, हसी मनमुराद गिफ्ट. आज ओसंडून हास्य करत मस्तपैकी त्याचा अनुभव घ्या. लॉकडाऊन झाला म्हणून लॉकडाऊन झाली, घरामध्ये लोक 2 वर्षे पडून राहिले. विचार केला ऑनलाईन हास्य क्लब चालू करूया. नवचैतन्य हास्य परवारे आमच्या संस्थेमध्ये 215 हास्य क्लब, 20,000 लोक ऑफलाईनमध्ये येतात. लोकांच्या ऑनलाईन कार्य करायचा ऑनलाईन प्रयत्न केला, लोक सांगायला आनंद वाटतो. आता ऑनलाईन हास्य क्लबमध्ये दररोज 5,300 लोक येतात. कोणाच्या कोणाचं निधन झालं होतं, नकारात्मकता घरात निर्माण झाली होती, अशा वेळेला 5,300 सिनियरच्या मनामध्ये सकारात्मकता आणि 5,300 घरं पॉझिटिव्ह करण्याचं काम करता आलं. लक्षात ठेवा, हसायला लागला की हृदयाला फायदा आहे, हसायला लागला आपल्या चेहऱ्यावरती फायदा आहे, हसायला लागलो की फुफ्फुसांना म्हणजे कोरोना त्याच्यामध्ये फायदा आहे, हसायला लागलो पचन संस्थेला फायदा आहे, हसला तर वस्क्युलर सिस्टीमला फायदा आहे, हसायला लागलो तर हॉर्मोनल सिस्टीमला फायदा आहे. अनेक फायदे, तेच आपण मिळवायचे. हसण्यासाठी जगायचे आणि जगण्यासाठीच. आणि हा आजचा पुणे फेस्टिवलमधला हा कार्यक्रम हा होत असताना आदरणीय सुरेबाई गलमाडी, डॉक्टर सतीश देसाई आणि त्याचबरोबर हा मराठीमधला कार्यक्रम जागोजागी होत असताना मोहन बिंदू जे माझे मोठे बंधू आहेत त्यांच्यामध्ये एक पात्रीसाठी आम्हाला हे व्यासपीठ मिळालं. आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सातत्याने मदत करणारे श्रीकांत कांबळे, मला असं वाटतं त्याच्या सर्व टीमला एका जोरात टाळ्या घेऊन आपण धन्यवाद देऊया. आणि आता एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि त्यानंतर मी म्हणजे निघणार आहे मुद्दा एवढाच आहे, बाजूला बसणारी ओळख. मुद्दा एवढाच आहे, एकांना छान प्रश्न बिंदू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माणूस ओळखायचा तसा, पॉझिटिव्ह व्हायचं तसं उत्तर पाहिजे तुम्हाला पाहिजे. म्हटलं अगदी सोपा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. रस्त्यावरनं लोक जातात, अचानक ट्रॅफिकमध्ये उभे असतात, समोर सिग्नल पडला असतो, एखादी व्यक्ती पटकन सिग्नल तोडून पलीकडे निघून जाते, लोक ते बघतात, घरी गेल्या गेल्या ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगतात भारतामध्ये लोक सिग्नल तोडतात, सिग्नल तोडतात, सिग्नल तोडतात. मग वेळ प्रसंग येते, तुम्हाला घाई असते, तुम्ही सिग्नल उभे असता आणि मनामध्ये आठवतं लोक सिग्नल तोडतात, आपल्याला काय झालं, मग आपणही सिग्नल तोडतो. मग एकच करा, एकच करा. जर का भारत खऱ्या अर्थाने बदलायचा असेल, पॉझिटिव्ह निर्माण करायचं असेल, तर एकच करा, यापुढे सिग्नलवरती उभं असताना कोणी सिग्नल तोडून पलीकडे गेला तर समोर न बघता पटकन मागे वळून पहा, मागे 5-50 लोक उभे असतात. नातेवाईकांना मित्रांना सांगा भारत बदलत चाललाय, लोक सिग्नल पाळतात, लोक सिग्नल पाळतात. आणि आज ती मान वळून पाहिली तर मगाशी असलेली कमी लोकसंख्या आता भारत हा लोकसंख्येने समृद्ध देश आहे त्याची जाणीव द्यायला लागलेला आहे. त्यामुळे आता आपण आनंदाने समृद्ध व्हा. आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी आमचे सहकारी अर्थातच अतिशय सुतर चालनामध्ये मोठं दिग्गज असणारं नाव म्हणजे मंजिरी धामणकर, हिचा स्वतः चरपट मंजिरी हा कार्यक्रम सुप्रसिद्ध आहे, जो देशात परदेशात झाला आहे. दिलीप हल्ल्या प्रत्येकाची ओळख मंजिरी नंतर करूनच देणार आहे. त्याच्यानंतर महेंद्र गणपुले आणि चैतन्य माजगावकर भंडारी हे सगळे दिग्गज कलाकार आहेत. हे दिग्गज कलाकार अनुभवायला नक्की तयार राहा. आणि सगळ्यात पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मी विनंती करणारे मंजिरीला, मंजिरी ओव्हर टू यू, जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करू.